शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपावरची सुनावणी 23 मार्च पर्यंत तहकूब, परीक्षा काळात संप योग्य नसल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांची याचिका। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, अजित पवारांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत वक्तव्य। भाजपला कुटुंबात घुसण्याची सवय, संजय राऊतांची टीका, राज्यातील पोलिसांवरती दबाव असल्याचा केला आरोप। नांदेडला अवकाळी पावसाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर तर गारपिटीमुळे मोठं नुकसान। संभाजीनगरमध्ये ईडीची छापेमारी, पंतप्रधान आवास योजनेतील घोटाळा प्रकरणी ईडीचे 3 ठिकाणी छापे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि कारची धडक झाल्याने भीषण अपघात, अपघातात 3 जण ठार। बुलडाणा जिल्ह्यातील अकोट पशुसंवर्धन विभागाचा भ्रष्टाचार, न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा पाहताच काढला पळ, कागदोपत्री योजना राबवून लाटलं जातंय अनुदान। आणि शालेय पोषण आहार बनणार चटपटीत, नव्या पाककृती सुचवण्यासाठी नव्या समितीची स्थापना, शेफ विष्णू मनोहर यांच्यासह तज्ज्ञांचा समावेश।